पनवेल महापालिकेच्या शहरातील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या भाड्यात सूट तसेच अन्य सुविधांसंदर्भात भाजप सांस्कृतिक सेलचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी पालिका आयुक्तांसह महापौर डॉ कविता चौतमोल सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन दिलं होतं. या निवेदनाची दखल घेत 18 तारखेला झालेल्या पनवेल महापालिकेच्या महासभेत नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये सूट जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे सांस्कृतिक सेलचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी दिलेल्या निवेदनात नाट्यगृह नव्यानं सुरू होताना आसन क्षमतेपेक्षा 50% जागा उपलब्ध असणार आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्याच्या दृष्टीनं ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेनं तिकीट दर 400 रुपयांपर्यंत असणाऱ्या नाटकांना भाड्यात 75% सूट देऊन नाट्यसृष्टीत पुन्हा उभे करण्यासाठी मदत केली आहे. या पार्श्वभूमीवर विचार करावा आणि मनोरंजनाच्या सर्वच प्रकारच्या कार्यक्रमांना किमान 50% सवलत द्यावी यासह इतर मागण्या केल्या होत्या. या मागण्यांचा विचार करून नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये पनवेल महापालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत सूट जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती अभिषेक पटवर्धन यांनी मल्हार टीव्हीला दिली. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधित उपाय म्हणून महाराष्ट्र शासनानं नाट्यगृह, मल्टीप्लेक्स, मॉल या सर्व बंद ठेवण्याचा आदेश हा 13 मार्च 2020 काढला. त्यानंतर जवळजवळ 4-5 नोव्हेंबरपर्यंत हे संपूर्ण जवळजवळ 9 महिने नाट्यगृह, मॉल्स हे संपूर्णपणे बंद होते. त्यामुळे एक प्रकारे नाट्यक्षेत्राला, नाट्यसृष्टीला एक प्रकारे एक स्टॉप बसला होता. एक प्रकारे संपूर्ण ही व्यवस्था थांबून गेली होती आणि एक मोठा फटका हा नाट्यक्षेत्राला बसला होता. परंतु 4 नोव्हेंबरला मिशन बिगिन अगेन अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जे एक एक फेजवाईज अनलॉक करत घेतले त्यामध्ये नाट्यगृह, थिएटर्स आणि मल्टीप्लेक्स हे पुन्हा एकदा 50% क्षमतेने चालू करावे असं त्यामध्ये त्या नोटिफिकेशनमध्ये 4 नोव्हेंबरच्या सांगण्यात आले. 4 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या नोटिफिकेशन अंतर्गत 5 नोव्हेंबरपासून सर्व नाट्यगृह, मल्टीप्लेक्स, थिएटर्स हे 50% क्षमतेने चालू होतील असं त्यामध्ये सांगण्यात आलं. परंतु यामध्ये भाडं जे होतं हे संपूर्ण 100% भरायचं होतं. त्यामध्ये कुठेही कसल्याही प्रकारची सूट ही शासनाने जाहीर केली नव्हती. आता ज्यावेळेस आपण एखाद्या नाटकाचा विचार करतो त्यावेळेस तिथे लागणारी जी सेट आहे किंवा तिथे लागणारी जी इतर व्यवस्था, साऊंड व्यवस्था, लाईट व्यवस्था ही जी काय आहे ही तर 100% लागणार आहे. तेथे येणारा जो प्रेक्षक वर्ग आहे तो मात्र 50% येणार आहे. त्यामुळे जो होणारा इन्कम, होणारा जो प्रॉफिट आहे हा डिरेक्टली 50% येणार. त्यामुळे या बाबींचा विचार या आम्ही सर्वांनी केला आणि हा विषय सन्मान्य सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याजवळ आम्ही मांडला. त्यांनीही काही इनपुट्स यामध्ये या विषयामध्ये आम्हाला दिले आणि एक पत्र आम्ही आयुक्त महोदयांना इमिजिएटली 5 नोव्हेंबरला आम्ही एक पत्र सेम डे आयुक्त महोदयांना आम्ही या संदर्भातलं पत्र दिलं की त्यामध्ये आम्ही अनेक मुद्दे इतरही लिहिले होते की सॅनिटायझेशन करण्यात यावं, प्रत्येक फ्लोअरवरती सॅनिटायझरची व्यवस्था असावी, प्रत्येक नाटकानंतर योग्य प्रकारे सॅनिटायझेशन असावं, त्यानंतर त्यामध्ये आसन व्यवस्था, बाल्कनी या ठिकाणी सुद्धा डीप सॅनिटायझेशन असावं व असे अनेक मुद्दे यामध्ये आम्ही मांडले होते. त्याचं पुन्हा एकदा आम्ही रिमाइंडर पत्र हे 2 डिसेंबरला या ठिकाणी आम्ही नेऊन दिलं आणि आपण सर्वांनी बघितलं की आत्ता जी महासभा पनवेल महानगरपालिकेची झाली त्यामध्ये 50% भाड्यामध्ये सवलत ही महानगरपालिकेने या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि त्याबाबत मी प्रशासनाचा त्याच पद्धतीनं आपल्या महापौर मॅडम आणि आपले सभागृह नेते यांचा मी संपूर्ण आमच्या टीमकडनं, सर्व नाट्यक्षेत्रातील सर्व रसिकांकडनं, कलाकारांकडनं मी त्यांचे आभार मानतो.